खंदा कॉलोनी में रह रहे लोगों की समस्याओं को सुलझाने के लिए तथा उन्हें सता रहे सवालों का निराकरण करने के लिए बालाराम पाटिल सोशल फाउंडेशन द्वारा इतवार को विधायक विवेक पाटिल की अध्यक्षता में जनता दरबार का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम के लिए विधायक विवेक पाटिल सहित झड़पी अध्यक्षा कविता गायकवाड़, शिवसेना जिला प्रमुख बबन दादा पाटिल, पनवेल के पूर्व नगराध्यक्ष जय म्हात्रे, शेकापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, शहर सचिव नितिन पाटिल, पंचायत समिति के पूर्व सभापति प्रमोद भगत, सिडको जिला परिषद और नगरपालिका के स्वास्थ्य विभाग के अधिकारी, सिडको के प्रशासनिक अधिकारी, एमएसएबी के अधिकारी, पुलिस अधिकारी, आयोजक सदस्य जयंत भगत, लीलाधर भोईर, दिनेश जाधव, मनीष परब, सलाहकार विजय काले, किरण घरत आदि सहित स्थानीय नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर आयोजकों की सराहना करते हुए बालाराम पाटिल ने कहा कि सिडको ने जिन रहिवासी सोसाइटियों का निर्माण किया है उनमें भारी मात्रा में खामियां हैं। इस जनता दरबार के माध्यम से नागरिकों को संबंधित अधिकारियों से सीधे बात करने का अवसर मिल रहा है और साथ ही उनकी समस्याओं का समाधान भी इस मंच के माध्यम से होगा। सुरुवातीला विजय काळे आणि त्यांच्या साऱ्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देईन की आपण एक अतिशय चांगले व्यासपीठ नागरिकांना आपल्या पायाभूत सुविधांच्या संदर्भात सोडवणूक करून घेण्याच्या दृष्टीने उपलब्ध केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या शासकीय अधिकाऱ्यांकडून मी काम होणं अपेक्षित असतं त्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी या व्यासपीठावर जनतेसमोर आणलेला आहे। निश्चितपणानं एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम आपण आणि आपल्या साऱ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मला अपेक्षा आहे आजच्या जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांनी जे प्रश्न या ठिकाणी मांडले त्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीनं आपण पाठपुरावा कराल, कारण काही प्रश्न असे असतील जे या ठिकाणी आल्यानंतर कदाचित त्याच्यावर तातडीनं कारवाई संबंधित अधिकारी करू शकतील किंवा त्याच्यामध्ये फरक होऊ शकेल, पण काही बाबतीत काही दिवस मुदत देणं आपल्याला भाग पडणार आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून अधिकारी वर्ग आणि जनतेला आपण आमने सामने आणण्याचा एक चांगला व्यासपीठ या ठिकाणी निर्माण केलेला आहे। ज्या उद्देशानं उदात्त उद्देशानं आपण हा उपक्रम आयोजित केला त्या उद्देश आपल्याला सफल करण्याच्या दृष्टीनं या जनता दरबारामध्ये आलेल्या प्रश्नांचा पाठपुरावाही आपण करणं गरजेचं आहे आणि मला विश्वास आहे की आपण जनतेसाठी या ठिकाणी हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे, तर निश्चितपणानं या व्यासपीठासमोर आलेल्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीनं आपण त्यांचा तशाच पद्धतीनं त्याला पाठपुरावाही कराल आणि या जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेचे काही प्रश्न सुटतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। इस दौरान स्थानीय नागरिकों ने उन्हें सता रही विभिन्न समस्याओं के बारे में उपस्थितों को अवगत कराया, जिस पर भाष्य करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि इन सभी समस्याओं पर संबंधित विभाग के वरिष्ठ अधिकारियों से चर्चा कर ठोस उपाय योजना करने के लिए शेकापक्ष वचनबद्ध है। मिनीडोर रिक्शा संघटने ने मैं निवेदन दिया होता कि सरकार एक एक अजब असा नमूना है, त्या रिक्षा चालकांनी जर ते मीटर तेवढ्या ठराविक मुदतीमध्ये बसवलं नाही, आय थिंक जानेवारी किती तारीख आहे 16 जानेवारी 2013 पर्यंत जर त्यांनी त्याचे इलेक्ट्रिक मीटर बसवले नसतील तर त्याला दर दिवसाला 100 रुपये दंड आणि 1-5 हजार रुपये दंड, तर काही रिक्षावाल्यांचं ते रिक्षाच्या किमतीपेक्षा दंडच जास्त होणार आहे अशी परिस्थिती आहे। त्या संदर्भामध्ये आहे माझ्याकडे सगळं, तर त्या संदर्भामध्ये ज्या सचिवांनीच्या सहीनी ही ऑर्डर निघालेली आहे त्यांना मी पत्र दिलं आहे आणि मंगळवारी ह्या संदर्भात बैठक आहे आणि मी मागणी केली आहे त्यांच्याकडे का 31 मार्च 2013 पर्यंत ही आम्हाला मुदत वाढवून द्या अशा प्रकारची मागणी केलेली आहे आणि त्या संदर्भातली मीटिंग ही येत्या मंगळवारी आमची होणार आहे, तुमच्यापैकी एक प्रतिनिधी आला तरी चालेल। नमस्कार, आज खंडा कॉलनीमध्ये जे आपला जे जनता दरबार लावला त्याबद्दल मी सर्वात आपला आभारी आहोत। मी नायक सुभेदार विलास कांबळे खंडा कॉलनी सेक्टर नंबर 9 मध्ये राहतो। आज मला रिटायर्ड होऊन कमीत कमी 15 वर्ष पूर्ण होत आहे आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे आधार कार्ड बद्दल जे आता साहेबांनी काय सांगितलं, 2 वेळा आधार कार्डची या ठिकाणी फॉर्म भरून दिलेले आहेत, आम्ही ते आधार कार्ड अजून काही भेटलेलं नाही। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या ज्या समस्या आहेत, राशन कार्ड आधार कार्ड आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना मिळत नाही, बाहेरच्या लोकांना भेटतात, मग आम्ही काय कोणाचं घोडं मारलं आहे की आम्ही डबल ज्या वेळेला फॉर्म भरून देतो तरी सुद्धा आम्हाला आधार कार्ड आणि राशन कार्ड भेटत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे
थोडक्यात सांगायचं आधार कार्ड साठी प्रत्येक ठिकाणी केंद्र लावले होते. मी डबल स्वतः मी स्वतः होऊन माझे डबल फॉर्म घेतात. आधार कार्डाच्या विषयी मगाशी मी सांगितलं, आता पुन्हा सांगतो की आधार कार्ड आपल्या इथं खांदा कॉलनीसाठी एक स्वतंत्र सेंटर आपण लवकरात लवकर सुरू करणार आहेत. आणि शिडकोच्या गार्डनचा जो विषय आपण मांडला आहे त्या विषयासंदर्भात तुमच्या तक्रारीची दखल घेतली आहे. मी लगेच त्याचं अंदाजपत्रक करून त्याबाबत कारवाई करण्यात येईल. एक महिन्याच्या खरं तर या खांदा कॉलनीमध्ये राहणारा जो वर्ग आहे साहेब तो मिडल क्लास आहे. आणि बऱ्याच जणांचे जे कार्यक्रम होतात मग तो लग्नाचा असेल कोणाच्या मुलाचा बारशाचा असेल आणि यासाठी खरं तर जे प्रायव्हेट हे आहेत हॉल वगैरे त्याचं भाडं खूप असतं खरं तर आणि ते मध्यम वर्गीयांना परवडणारं नाही. तर त्यासाठी एक तर मोठा हॉल इथे जो लग्न समारंभ कार्यक्रम वगैरे होतील यासाठी झालं तर फार बरं होईल आणि इथल्या तरुण मुलांसाठी एक असं प्रशस्त मैदान हवं खेळासाठी. तर या दोन बाबी उल्लेखनीय आहेत आणि याच्यावरती विचार व्हावा योग्य तो अशी इथल्या रहिवाशांच्या वतीने मी मागणी करतो. मैदानाच्या विषयी होती फार अतिशय चांगली सूचना आहे की सर्वसामान्य माणसाला एक कमीत कमी 100-200 लोक बसतील एवढा तरी हॉल आपल्या ज्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला आहे तेवढा शिडकोच्या माध्यमातून कमीत कमी दरामध्ये आपल्या लोकांसाठी उपलब्ध करून दिला पाहिजे. ही मागणी अतिशय चांगली आहे. निश्चितपणे शिडकोकडे ह्या संदर्भातला पाठपुरावा केला जाईल आणि हे फक्त आपल्या खांदा कॉलनीतच नाही शिडकोच्या सगळ्या नोडमध्ये करायला पाहिजे.